पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। मौसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर खते बियाणांच्या सुरक्षिततेसाठी तसेच शेतांची गळती रोखण्यासाठी कष्टकऱ्यांकडून प्लास्टिक कागदाची खरेदी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि अध्यक्ष दहिते यांना झालेल्या मारहाणीचा निषेध, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले कामकाज। पोलीस कल्याण निधी अंतर्गत पोलीस मुख्यालयावर विशेष शिबिरात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी। वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या मागण्यांकडे राज्यकर्त्यांचे हेतुतः दुर्लक्ष असा आरोप करीत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आणि निवेदन। आणि पर्यावरण संवर्धनासाठी महापालिका 53,990 रोपांची लागवड करणार, मनपा क्षेत्रात आलेल्या गावांमध्ये 10,910 रोपांची लागवड होणार। आणि आता सविस्तर वृत्त। जिल्ह्यात आता मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे। अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस हजेरी लावत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना नुकसान सहन करावं लागतंय। त्यावर उपाययोजना म्हणून आता अनेक जण प्लास्टिक कागद खरेदी करतायत। बियाणे, खते, शेती साहित्य, छताची गळती यासाठी प्लास्टिक कागदांचा शेतकरी वापर करतायत। ढगाळ वातावरणात आणि सलग 3 दिवस पाऊस होण्याची शक्यता यामुळे गुरुवारी प्लास्टिक कागद घेण्यासाठी बाजारात गर्दी झाली। दरवाढीबाबत मात्र खरेदीदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे। मान्सूनपूर्व पावसाने गेल्या शनिवारी दमदार हजेरी लावली, त्यानंतर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मोसमी पावसाने हजेरी लावली। पुढील 3 दिवस दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। पावसाच्या हजेरीमुळे आता खरीपाच्या पेरणीला वेग येईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदी केले, परंतु अचानक येणाऱ्या पावसाने नुकसान होते। शिवाय अनेक कष्टकऱ्यांची मातीची घरे आणि झोपड्यांना गळती लागते, त्यावर उपाय म्हणून कष्टकरी गळतीवरील भागात थेट प्लास्टिक कागद टाकतात। त्यामुळे आता अनेक जण शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर प्लास्टिक कागद खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत। पावसामुळे बियाणे, खते आणि इतर वस्तूंचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी प्लास्टिक कागद खरेदी करताना दिसतात, तर अनेक कष्टकऱ्यांच्या मातीच्या घरांना गळती लागते, मजुरांच्या झोपडीला गळती लागते, पावसाचे पाणी गळतीतून घरात येऊ नये यासाठी शेतकरी आणि कष्टकरी प्लास्टिक कागदाचा उपयोग करत असतात। शहरातील पाचकंदील चौक परिसरात प्लास्टिक कागदाची जाडी आणि रुंदीचे आकारमान लक्षात घेऊन दर निश्चित करण्यात आले आहेत। सामान्यपणे 20 रुपयांपासून 200 रुपये प्रतिमीटर या दराने प्लास्टिक कागद उपलब्ध आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्लास्टिक कागदाचे दर वाढलेत। मूळ खरेदी किमतीवर 18% वस्तू आणि सेवा कर कायद्यानुसार कर आकारणी केली जाते, त्यामुळे दरात सरळ 18% वाढ झाली आहे, परंतु कुठलाही पर्याय नसल्याने शेतकरी आणि कष्टकरी निमूटपणे महागडा प्लास्टिक कागद खरेदी करत आहेत। प्लास्टिकची शेतकऱ्याची गरजेची वस्तू आहे ही। वस्तू श्रीमंत लोकांना लागणारी नाही, ही गरीब लोकांची कामाची वस्तू आहे। त्याच्यावर बी सरकारने GST लागू केली, त्याच्यामध्ये गरीबाचे हाल होत आहे जास्त। शेतकरी मरत आहे ना, गरीब लोक मरत आहे ना, गव्हर्नमेंटने GST याच्यावर बंद करायला पाहिजे। 18% जी लावली आहे ती गरीबावर नका, या वस्तूवर लावायला नको पाहिजे ना। ही मोठे लोक थोडी टाकताय पैसेवाले, गरीब लोक लावत आहे ना। 20 फूट से लेके 22 फूट तक कपडा मिळता आहे, 20 रुपये मीटर से लेके 80 रुपये मीटर तक कपडा मिळता आहे। अरे गरीब वर्ग के लिए, शेतकरी के लिए, व्यापारी के लिए, सबके लिए कपडा मिळता आहे। हां, 18% GST लगा के मारा। धुळे तालुक्यातील कान्होली धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या अनिल भिल, संतोष भिल, दत्तू मोरे यांना मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी करणारे निवेदन एकलव्य संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। रामचंद्र पवार, बापू सनवणे आणि त्यांच्या साथीदारांनी मध्यरात्री मासेमारी करणाऱ्यांवर सशस्त्र हल्ला केलाय।
अशी तक्रार निवेदनात आहे. एकलव्य संघटनेच्या जिल्हा शाखेने उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना कानोली धरणाबाबत निवेदन दिले. होरपाडे आणि आर्वी येथील आदिवासी बांधव कानोली धरणात मासेमारी करतात. होरपाडे येथील अनिल भिल, संतोष भिल आणि दत्तू मोरे यांनी मासेमारीसाठी धरणात जाळे टाकले. त्यानंतर धरणाच्या बांधावरच तिघेजण झोपी गेले. मध्यरात्रीनंतर रामचंद्र चव्हाण, बापू सोनोने आणि त्यांचे 5 ते 6 सहकारी धरणावर पोहोचले. त्यांनी मासेमारी करणाऱ्या तिघांना लाकडी आणि लोखंडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर तिघांना आर्वी शिवारातील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले. सकाळी त्यांना सोडून देण्यात आले. यानंतर तिघेही भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाले. परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अंकुश सोनवणे, पंडित सोनवणे आणि संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा विटंबन प्रकरणी पहारेकरी सुरेश चौधरी आणि एका अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पहारेकरी चौधरी याने कर्तव्यात कसूर केला म्हणून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अज्ञात व्यक्तीने पुतळ्याची विटंबना केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाखा अभियंता प्रकाश पवार यांनी या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते यांची मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तर कर्मचाऱ्यांनी दहिते यांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा आहे. या पुतळ्यावर बुधवारी सकाळी कुणीतरी गडद काळ्या रंगाची शाई टाकली, त्यामुळे आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पोलीस दलाने पुतळा स्वच्छ केला. त्यानंतर बुद्धवंदना म्हणत मान्यवरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान या प्रकरणी पहारेकरी सुरेश चौधरी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौधरी यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून अज्ञात व्यक्ती जिल्हा परिषदेच्या आवारात आला आणि त्याने पुतळ्याची विटंबना केली. अशा निष्कर्षावर येत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता प्रकाश पवार यांनी या संदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी गुरुवारी पुतळा विटंबन आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेस भेट दिली. अध्यक्ष शिवाजी दहिते यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकरणाचा निषेध नोंदविला. त्यावेळी दहिते म्हणाले की धर्मनिरपेक्षता हा आपला स्थायी भाव आहे, त्यामुळे सहिष्णुता कायम ठेवून शांतता कायम ठेवावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यास लवकरच अटक होईल. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना काही वाईट अनुभवांना तोंड द्यावे लागते, असे म्हणत दहिते यांनी झालेल्या मारहाणीबाबत फारशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे बबलू पाटील, रणजित भोसले, अर्जुन पाटील, योगेश ठाकरे, निम्मा मराठे, हेमा हेमाडे, कुणाल पवार, गौरव पवार, निलेश काटे, अरुण पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष दहिते यांनी झालेली मारहाण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही निंदनीय आहे, असे मत नोंदवित कर्मचारी संघटनेने गुरुवारी काळ्या फिती लावून काम केले आणि निषेध नोंदविला. या घटनेच्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना जशी माहिती मिळाली बापूसाहेब दहिते यांना आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यावेळेला एका समाजकंटकाने त्यांच्या अंगावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा देखील निषेध करण्यासाठी आणि इथे आले होते. पोलीस दलात कार्यरत असताना कर्मचारी आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाहीत, तसेच स्वतः कामात व्यस्त असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतु पोलीस कल्याण सप्ताहानिमित्त होत असलेल्या या शिबिरात तपासणी केली जाते. तपासणीत कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर लगेचच उपचार केले जातील, त्यासाठी अन्यत्र जाण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण डॉक्टर आरिफ कादरी यांनी दिले. पोलीस कवायत मैदानावर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी हृदयरोग आणि इतर आजारांचे तपासणी शिबिर झाले. धुळे शहरातील पोलीस मैदानावर असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात गुरुवारी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. डॉक्टर आरिफ कादरी, डॉक्टर रशिदा कादरी, डॉक्टर समीर शेख यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख एम रामकुमार, राखीव पोलीस दलाचे निरीक्षक अरमान तडवी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर आरिफ कादरी म्हणाले की पोलीस कल्याण सप्ताहानिमित्त होत असलेले शिबिर स्वागतार्ह आहे. या शिबिराअंतर्गत आम्ही कॅन्सर संबंधी तपासणी करीत आहोत. कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचारी नेहमी व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते. परंतु या शिबिरात त्यांनी तपासणी करावी. अलीकडे कॅन्सर हा वाढलेला आहे. इतर वेळीही आमच्या क्लिनिकमध्ये आल्यास आम्ही सेवा देऊ, त्यासाठी अन्य कुठेही जाण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण डॉक्टर आरिफ कादरी यांनी दिले. आणि या कार्यक्रमामध्ये सगळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सना
माहिती आणि कॅन्सरबद्दल काही लोकांना जे काही शंका असतील किंवा कोणाला कॅन्सर आहे किंवा पेशंट असतील त्यांना आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मार्गदर्शन देऊ. पोलीस कल्याण निधी अंतर्गत होत असलेल्या शिबिराचा लाभ कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवा. शिबिरात कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी करावी. नियमितपणे औषधोपचार घ्यावेत, कारण स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य उत्तम असणे हे प्रशासकीय कामासाठी तितकेच महत्वाचे आहे, अशी भावना यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख एम रामकुमार यांनी व्यक्त केली. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाईट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या दक्षिण किनारी रस्त्याचे काम होत असताना 2 मृतदेह जमिनीतून बाहेर फेकले गेले. सूर्योदयानंतर मातीच्या ढिगाऱ्यावर मृतदेह दिसले, त्यामुळे जुने धुळे परिसरातील आदिवासी भिल्ल घटनास्थळी पोहोचले. तेव्हा साधारणपणे 4 महिन्यांपूर्वी मरण पावलेले हिम्मत सोनवणे आणि 3 महिन्यांपूर्वी मरण पावलेली त्यांची पत्नी उखाबाई सोनवणे यांचे ते मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. दोघं मृतदेहांना योग्य त्या ठिकाणी जागा देऊन विधिवत दफनविधी करावा अशी मागणी जुने धुळे परिसरातील आदिवासी भिल्ल समाजाने केली आहे. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या दक्षिण आणि उत्तर किनारी प्रत्येकी 5.5 किलोमीटर लांबीचे रस्ते होत आहेत. दक्षिण किनारी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने काम बंद होते.
त्यानंतर रविवारी पहाटे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. रस्त्याचे काम जेथे सुरू आहे त्या भागात पूर्वी आदिवासी भील समाजाची दफनभूमी होती. रस्त्यासाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खड्डे बुजवणे आणि माती उकरण्याचे काम सुरू आहे. यंत्राच्या मदतीने माती उकरताना साधारणपणे 4 महिन्यांपूर्वी पुरलेले मृतदेह बाहेर फेकले गेले. सूर्योदयानंतर ही बाब उघडकीस आली. जुने धुळे परिसरात राहणारे आदिवासी भील समाजातील काही जण या घटनास्थळी पोहोचले. त्यातील काहींनी हे मृतदेह हिम्मत सोनवणे आणि त्यांची पत्नी उखाबाई सोनवणे यांची असल्याचे ओळखले. आदिवासी भील समाजात दफनविधी केला जातो. त्यानंतर 11व्या महिन्यात मृतदेह पुन्हा उकर पूजा करून त्यांच्या पंचतत्वात विलीन मार्ग हा मोकळा केला जातो. मिठात पुरलेले हे मृतदेह सुस्थितीत होते. रस्त्यासाठी आग्रही असणाऱ्यांनी येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. दोन्ही मृतदेहांना योग्य त्या ठिकाणी जागा देऊन विधिवत त्यांच्या दफनविधी पार पाडावा, नाहीतर आदिवासी भील समाज उग्र आंदोलन करेल असा इशारा काहींनी दिला. नष्ट नाबूद केली आणि तिथं काम चालू करून सण पाया खोदलं. पाया खोदून सण इथंपर्यंत माती आणली. इथं माती टाकली त्यांनी. मातीमध्ये आमचे प्रेत गाडलेले नवे नवे प्रेती आतापर्यंत सडले पण नाही ते प्रेती. तरीसुद्धा त्यांनी प्रेतांची विटंबना केली आहे. करायला नको आहे आणि आमची मशानभूमी जशी तशी राहू द्यावं. तर आम्हाला ती मसण काय मत माझं सासू सासरं तिथं गाळावं लागेल ते आम्हाला ते मान्य. आम्ही जे मानतो ना आमची मसण काय आम्हाला लगेच पाहिजे. माझं सासू सासरा तर तिथं लगेच आम्हाला गुंजावायला पाहिजे. ते माझी मानंती ना ते आपण काही मान्य लेणार नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधी संघटनेच्या मागण्यांकडे हेतुतः दुर्लक्ष करत आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी औषधी आणि औषधी निर्माण करणाऱ्या उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर कायदा रद्द करावा, महागाई नियंत्रणात आणावी, संघटनेचे अध्यक्ष DL कराड यांच्यावर दाखल झालेले बनावट गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्या करीत वैद्यकीय प्रतिनिधींनी गुरुवारी संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. संघटनेच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढव असा इशाराही देण्यात आलाय. वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींना किमान दरमहा 20,000 रुपये वेतन द्यावे, कामाचे सलग 8 तास निश्चित करावे, महिला विक्री प्रतिनिधींच्या बाळंतपणाच्या रजा संदर्भात तक्रार निवारण समिती स्थापन करावी, दुकाने आणि आस्थापना कायद्याची सक्त अंमलबजावणी करावी, सार्वजनिक क्षेत्रातील औषध कारखान्यांचे पुनरुज्जीवन करावे, औषधांची ऑनलाईन विक्री बंद करावी, संघटनेचे अध्यक्ष DL कराड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे बनावट असून ते मागे घ्यावेत अशा मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे गुरुवारी एक दिवसाचा संप पुकारला. सर्वांनी JT कराचीवाला खुंटापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत निदर्शने केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी संघटनेचे LR राव यांनी सांगितले की वैद्यकीय प्रतिनिधी आणि विक्री संघटनेच्या मागण्यांसंदर्भात अनेकदा निवेदने दिली. विक्री प्रतिनिधींचे शोषण थांबवावे, त्यांना दरमहा 20,000 रुपये किमान वेतन असावे अशा आमच्या मागण्या आहेत. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार दरवाढ नियंत्रित करण्यास असर्थ ठरले. दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्याने सर्वसामान्य कष्टकऱ्यांना जीवन जगणे हे कठीण झाले आहे. तेव्हा व्यापक जनहित लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यायला हवा. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात संघटना तीव्र आंदोलन करेल असे LR राव यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे प्रशांत वाणी, योगेश माळी, मनोज मराठे, अमोल निशाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. एक औषधांचं दाम कमी झालंच पाहिजे. गव्हर्नमेंट कंपनी जी आहे त्याला खाजगीकरण करू नये. हिंदुस्थान अँटीबायोटिक सारखे, MABL सारखे, कर्नाटक अँटीबायोटिक जे राज्य आणि केंद्र सरकारचं आहे त्यांना जिथे पैसे टाकून त्यांना पुनर्जन्म द्या असं आमचं म्हणणं आहे. आणि जे गोर धंदा जे चालू आहे, काला धंदा जे चालू आहे, हा इंडस्ट्रीमध्ये हे ताबडतोब बंद करणं गरजेचं आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1.5 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई,
तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ, राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. गाडगीळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. ते फेबर कुकटॉप ही लाना, वरना कही फेबर कुकटॉप्स विद अँटी लीक टेक्नॉलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धकधक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस, आप लीजिए. आप हमें फेबर आरोही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods. With the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर, गॅस शेगडी, मायक्रो ओव्हन, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282-111, मोबाईल 94-204-39-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94-230-84-148, 77-670-021-48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अनुरूप स्थळ शोधण्यासाठी आणि डामडौलाने विवाह करण्यासाठी पैसा खर्च करू नये, तसेच वेळेचाही अपव्यय करू नये असा सल्ला मान्यवरांनी राज्यस्तरीय बौद्ध धर्म वधूवर परिचय मेळाव्यात दिला. बोधिसत्व प्रतिष्ठानच्या पुढाकाराने रविवारी धुळे शहरात 12वा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा झाला. धुळे शहरातील बर्वे स्मृती कन्या छात्रालयाच्या आवारात बौद्ध सत्व प्रतिष्ठानातर्फे राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा झाला.
या मेळाव्याला प्राध्यापक सुरेंद्र मोरे, अभियंता जी बी पवार, महेंद्र गायकवाड, ॲडव्होकेट महेंद्र निळे, कैलास कदम, एम जी धिवरे, प्रणाली मराठे, प्राध्यापक विलास चव्हाण, व्ही टी गवळे, मोहन मोरे, विलास जाधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित उपवर मुला मुलींना स्वतःचा परिचय देताना जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी प्राध्यापक सुरेंद्र मोरे यांनी सांगितले की योग्य स्थळ मिळवून देणे आणि विवाहाचा प्रश्न सोडून या उद्देशानेच बौद्धिसत्व प्रतिष्ठान परिचय मेळावा घेते. सलग 12व्या मेळाव्यात अनेक उपवरांना अनुरूप जोडीदार मिळेल याची आम्हाला खात्री आहे. अनुरूप स्थळ शोधण्यासाठी वधू आणि वरांच्या पालकांना वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्याऐवजी या परिचय मेळाव्यातून अनुरूप स्थळांचा शोध घ्यावा. तसेच विवाहाच्या डामडौलावर अनावश्यक खर्च करू नये. परिचय मेळाव्यामुळे उपवर मुले मुली आणि पालकांच्या मनातील न्यूनगंड दूर होतो. ही सर्वात जमेची बाब आहे असेही प्राध्यापक सुरेंद्र मोरे यांनी सांगितले. की विवाहाचा प्रश्न सोडवणं, योग्य स्थळ मिळण्यासाठी सहकार्य करणं, मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक न्यूनगंडता दूर करणं आणि ते न्यूनगंडता दूर करण्यासाठी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणं आणि सामुदायिक विवाहांची कल्पना रुजविणं. पर्यावरण संवर्धनासाठी महापालिका प्रशासन यंदा 53,990 रोपांची लागवड करणार आहे. यातील 43,080 वृक्ष धुळे शहराच्या परिसरात तर 10,910 वृक्ष महापालिकेत नव्याने दाखल झालेल्या गावांमध्ये लावले जाणार आहेत. जुलै अखेरपर्यंत ही रोपे लावली जातील. नागरिकांनी या रोपांच्या संवर्धनासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापौर कल्पना महाले यांनी केले. महापालिका आवारात वृक्षारोपण करीत यंदाच्या वृक्ष लागवड अभियानाला मंगळवारी सुरुवात झाली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धुळे महापालिका प्रशासनाने यंदा 53,990 रोपांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. धुळे शहरात अलीकडे 10 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या सर्व क्षेत्रात रोपांची लागवड केली जाणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त महापालिका इमारतीच्या आवारात वृक्षारोपण अभियानाला सुरुवात झाली. त्यावेळी महापौर कल्पना महाले यांच्यासह आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी समितीच्या सभापती वालीबेन मंडोरे, विरोधी पक्षनेत्या वैशाली लहमगे, नगरसेवक शरद वराडे, प्रभावती चौधरी, उपायुक्त रवींद्र जाधव, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत ओगले उपस्थित होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यंदा जुलै महिन्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन केले जाणार आहे. जिल्ह्यातील 13 कोटी वृक्ष लागवडीत महापालिकेचे योगदान 60,000 वृक्षांचे आहे. परंतु त्यापेक्षा जास्त रोपांची लागवड करून आपण ते संवर्धित करणार आहोत. त्यामुळे शहर सुंदर होईल. स्वच्छ आणि सुंदर शहराबरोबरच निसर्गाने नटलेले शहर साऱ्यांसाठी आकर्षण ठरेल. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने रोपांच्या संवर्धनात योगदान द्यावे असे आवाहन महापौर कल्पना महाले यांनी केले. महापालिकेच्या मोकळ्या जागेत 20,645 रोपांची लागवड होईल. लोकसहभागातून 11,280 रोपांची लागवड होईल. जन्मानिमित्त 12,417, स्मृतिदिनानिमित्त 6,148, तर शुभमंगल म्हणून 3,500 रोपांची लागवड करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यामध्ये मनपाने लागवड करण्याचे वृक्ष आहे ते 20,645 आहे. आणि नागरिकांच्या सहभागातनं जे वृक्षांची लागवड करायची आहे ते 11,280 आहे. त्यामध्ये जे काही जुने वृक्ष आहे म्हणजे जन्मवृक्ष आहे त्यांची संख्या आहे 12,417. स्मृतिवृक्ष आहे ते 6,148 आणि शुभमंगल वृक्ष आहे ते 3,500. असे एकूण 53,990 अशा वृक्षांचा हा कार्यक्रम महानगरपालिकेमार्फत आयोजित केलेला आहे. राज्य शासन आणि केंद्र शासन फार मोठ्या प्रमाणात आवाहन करत आहे की वृक्ष लागवड होईल पण वृक्ष संगोपन करा. आणि वृक्ष संगोपन करताना त्याच्यासाठी तुमची अटॅचमेंट असावी. प्रत्येकाला आपल्या वृक्षाबद्दल प्रेम असावं. अशा प्रकारची वृक्ष लागवड करणार आहोत की ज्यामध्ये आपली त्या वृक्षाशी एक बांधिलकी राहील, आपुलकी राहील आणि आपल्या घरातला कुटुंबातला सदस्य जसा सांभाळतो तसा वृक्षाला आपण सांभाळू. तापमान: धुळे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 36.8 तर किमान तापमान 22 सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 84 तर दुपारी 41% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. मौसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर खते बियाणांच्या सुरक्षिततेसाठी तसेच शेतांची गळती रोखण्यासाठी कष्टकऱ्यांकडून प्लास्टिक कागदाची खरेदी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि अध्यक्ष दहिते यांना झालेल्या मारहाणीचा निषेध, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले कामकाज. पोलीस कल्याण निधी अंतर्गत पोलीस मुख्यालयावर विशेष शिबिरात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी. वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या मागण्यांकडे राज्यकर्त्यांचे हेतुतः दुर्लक्ष, असा आरोप करीत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आणि निवेदन. आणि पर्यावरण संवर्धनासाठी महापालिका 53,990 रोपांची लागवड करणार, मनपा क्षेत्रात आलेल्या गावांमध्ये 10,910 रोपांची लागवड होणार. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.